नमस्कार, मी गिरीश निकम. जी हेल्पलाईन सवाल हक्काचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीलाच आपण बोलूया सोलापूरमधील एक रिपोर्ट. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात करकम ते नादोरे या गावांना गेल्या 30 वर्षांपासून रहदारीचा त्रास होता. जी हेल्पलाईननं हा त्रास संपवलाय. गेल्या 30 वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता जी हेल्पलाईनच्या पाठपुराव्यामुळे अखेर पूर्ण झालाय. या रस्त्यामुळे आता गावाचाही कायापालट झालाय. सोलापूर जिल्ह्यातील करकंब ते नांदोरे या दरम्यानच्या गावांचा आता हा असा कायापालट झालाय. या डांबरी रस्त्यामुळे इथल्या गावांचा विकासही अगदी सुसाट सुरू आहे. मात्र गेल्या 30 वर्षांची या गावांची परिस्थिती ही अशी होती. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात करकंब ते नांदोरे ही गावं गेल्या 30 वर्षांपासून पक्क्या रस्त्यासाठी झगडत होती. पंढरपूर तालुका संपूर्ण सिंचनाखाली आहे. भीमा नदीवरील उजनी धरणामुळे या भागात ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. करकम, नेमतवाडी, पोहे, नांदोरे ही गावं ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध. पण पक्का रस्ता नसल्यामुळे या गावांना मोठं नुकसान सोसावं लागत होतं. सतत रस्त्याची मागणी करूनही या गावांना पक्का रस्ता मिळत नव्हता. पक्का रस्ता मिळावा यासाठी इथल्या गावकऱ्यांनी जिथे जिथे शक्य असेल त्या प्रत्येक सरकारी कार्यालयात खेटा घातल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुधाकर परिचारक यांच्याकडे साकडं घातलं, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पक्का रस्ता नसल्यानं ऊसाच्या वाहतुकीचा तर खोळंबा व्हायचाच, मात्र त्याहूनही अधिक नुकसान व्हायचं ते इथल्या विद्यार्थ्यांचं. रस्ता नसल्यानं जवळ असूनही ही गावं तालुक्यापासून कोसों दूर पडली होती. पावसाळ्याच्या दिवसात वगैरे कुठं रस्ता व्यवस्थित नसल्यामुळं वाहनाची सोय नाही. कुणाला तरी वगैरे असं विनंती करून हात जोडूनच यावं लागतं पुढं गावाला. त्यामुळं अपघाताचे प्रमाण त्यात शेजारी पाजारी असं शेत ऊस उत्पादक शेतकरी असल्या कारणानं कसं ऊसाची वाहतूक वगैरे होतं, त्यामुळं कुठं ऊसाचे वाहनं वगैरे असे अपघाताचे प्रमाण वाढतात. गेल्या 30 वर्षांपासून हे गावकरी रस्त्याची मागणी करत होते. या गावांना नवा आमदारही मिळाला, मात्र रस्त्याचं काम काही मार्गी लागत नव्हतं. माजी आमदारांचा अनुभव पाहता गावकरी नव्या आमदारांकडे आपली समस्या घेऊन जायला तयार नव्हते. मात्र त्यांना विश्वास होता तो झी हेल्पलाईनचा. गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे आपली तक्रार मांडताच आमची टीम तातडीनं या गावात पोहोचली. हेल्पलाईनच्या टीमनं या गावांची पाहणी केली. इथली दृश्य कॅमेऱ्यात टिपली आणि ती आमदार बबनराव शिंदे यांच्या समोर सादर केली. गावकऱ्यांची रस्त्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी यासाठी आमदारांकडे मागणी केली. आमदार बबनराव शिंदेंनी ही दृश्य पाहून तातडीनं सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक बोलावली. निधी उपलब्ध नसल्यानं रस्त्याचं काम रखडल्याचं या बैठकीत निष्पन्न झालं. अखेर या रस्त्यासाठी आमदारांनी 4 कोटींचा निधी मंजूर केला. त्या रस्त्याचं काम गेले अनेक वर्ष रंगाळलेलं आहे, ते पूर्ण व्हावं म्हणून मागणी केली होती. मी आपल्याला या निमित्ताने सांगेन, करकम नेमतवाडी, नेमतवाडी पेहे आणि पेहे ते नांदुरे हा संपूर्ण रस्ता 4.5 कोटी रुपये देऊन पूर्ण केलेला आहे. 4 कोटींचा भरभक्कम निधी मिळाल्यानं आता हा रस्ता एकदम चकाचक झालाय. रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळं गावाचा विकासही वेगानं होऊ लागलाय. झी हेल्पलाईननं गावकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सातत्यानं लावून धरल्यामुळे गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनचे आभारही मानलेत. जे आमच्या भागातले स्थानिक आमदार आहेत राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे यांचंसुद्धा मी सर्व ग्रामस्थांतर्फे मनापासून आभार मानतो. आणि हा रस्ता पूर्ण होण्यासाठी झी 24 तासनी जे बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी झी 24 तासचे देखील मनापासून आभार मानतो. रस्ता चकाचक झाल्यानं आता याच्यांना आता कायमचा पूर्ण विराम मिळालाय. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.